आज आपण मगरमाशाबद्दल जाणून घेणार आहोत. मगरमाशा हा इन्फ्राक्लास होलोडेईस कुटुंबातील मासा आहे, पण आपण थोडी त्याला इन्फ्राक्लास होलोडेईस बोलणार आहोत, आपण तर त्याला मगरमासाच बोलू. मगरमासा हा गार कुटुंबातील सर्वात मोठा मासा आहे. गार नाम सुन के बर्फ का गोला समझे क्या? मगरमासा है मैं. मगरमासा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मासा आहे. त्यात खास म्हणजे ही जास्त डायनोसरांच्या काळापासून त्याचे अस्तित्व असल्याचे समजले आहे. त्या तुम्ही विचारू नका, तुला कसे माहीत? हे शास्त्रज्ञांना समजले आहे, मला नाही. तर मगरमाशांना जिवंत जीवाश्म म्हणून समजले जाते, कारण त्यांच्यामध्ये काळानुसार जास्त बदल नाही झालेत. हा मासा पाण्यात श्वास तर घेतो, पण हवेसुद्धा श्वास घेऊ शकतो. मगरमासा 10 फूट लांबीपर्यंत वाढू शकतो. मगरमासा हा एखाद्या जुन्या हॉरर मूवीमध्ये दिसणाऱ्या भूतासारखा भयानक दिसतो. मगरमाशाच्या तोंडात मगरीप्रमाणे तीक्ष्ण दात आहेत, म्हणून तर त्याला मगरमासा बोलतात. असतील एखाद्या माणसाच्या पाठी कसा कुत्रा लागतो, त्याचप्रमाणे मगरमासा हा पाटला करून शिकार करतो. मगरमाशाचे मासे खाऊन पोट नाही भरत कदाचित, म्हणून पक्ष्यांना तसेच लहान सस्तन प्राण्यांना देखील तो सोडत नाही. काय बोलणार याला आता आपण, पोटच भरत नाही याचे. जवळपास अर्ध्या शतकापर्यंत मगरमाशाला मनुष्यासाठी घातक ठरवले होते, पण US गव्हर्नमेंट आणि फेडरल यांनी मगरमाशांना नष्ट करण्याचे कार्य चालू केले. 1980 काळात त्यांना समज आली पर्यावरणासाठी मगरमासा आवश्यक आहे, म्हणून त्यांना संरक्षित करण्यात आले. इतका सर्व ऐकलाच आहात तर त्याचे वजनसुद्धा ऐकून घ्या. मगरमाशाचे वजन 25 किलोपेक्षा जास्त असू शकते, आणि त्यात म्हणजे सर्वात मोठ्या मगरमाशाचे वजन हे 148 किलो एवढे मापले आहे. मी काय ते वजन मापलेले नाही, ज्याला ही मगरमासा भेटला आहे त्याने ते त्याचे वजन मापलेले आहे. त्याचप्रमाणे आपण मनुष्य कसे 100 वर्षे जगतो, त्याचप्रमाणे मगरमासा हा 95 वर्षे जगतो. बाकी गोष्ट वेगळी आहे की 100 च्यातच लोकांचे विकट जातात. सेम मगरमाशांची सुद्धा तसेच आहे, देवाला माहीत 95 वर्षापर्यंत पोचतात की नाही. मगरमासा हा अतिउसई हल्ला करणारे शिकारी आहेत, ते संधूसाधी रात्रीचे घात करणारे शिकारी आहेत. एक मोठा मगरमासा हा 1.5 लाख अंडी देतो, व अंड्यांचा रंग हा चमकदार लाल रंगाचे असतात. अंडी पाहून तुमच्या मनात येईल की मस्त आहे की तब्यात फ्राय करून खातो या अंड्यांना, पण थोडे सावधान, ही अंडी मनुष्यांसाठी विषारी असतात. मगरमासा नदी तसेच खाडीच्या खाड्या पाण्यातसुद्धा आढळून येतो. मगरमाशांच्या खवल्यांपासून दक्षिण अमेरिकेतील आदिवासी भाले बनवत असत, व त्यांचे चामडे मजबूत व टिकाऊ असल्याने त्याचा उपयोग पर्स आणि इतर विविध वस्तूंसाठी त्याचा वापर केला जात असे. आपण माणसे वाघाला पिंजऱ्यात ठेवतो तर तुम्हाला काय वाटते, मगरमासा यापासून वाचला असेल? आकारण जरी मोठा असलं तरी काही माणसे त्यांना फिश टँकमध्ये पाळतात, पण हे मगरमासे मत्स्यालयात पाळले जातात ते लहान प्रजातीचे असतात, व ते मत्स्यालयाप्रमाणे प्राणी संग्रहालयात लोकप्रिय मासे आहेत. अनेक भागात मगरमासा हा पाळीव प्राणी म्हणून ठेवणे बेकायदेशीर आहे, पण माणसाला किती काय सांगा, तो एका कानाने ऐकणार व दुसऱ्या कानाने सोडून देणार, ही माणसाची जातच तशी आहे. व जपानच्या ब्लॅक मार्केटमध्ये मगरमाशाला खूपच डिमांड आहे. मोठा मगरमासा तिथे $40,000 विकला जाऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर घाबरू नका, अजून अशा व्हिडिओ येतच राहतील.